मला वाटलं तू झोपली असेल म्हणून मी पुस्तक न्यायला आलो होतो. काय झालं? काय नाही, असच. असंच कोणी रडतं का? काय झालं राजा, काय झालं? बाबा मुक्ताला पाहिलं की कस तरी होत. अच्छा, म्हणून होय. मला कळलं की आपली माणसं आपल्या करता इतकं करत असतात आणि आपण मात्र दुसऱ्यांचाच विचार करतो. बाबा एक सपोर्टिव्ह फॅमिली असणं किती महत्वाचं असतं ना, हे अशा वेळेसच कळत. तुमच्या केसचं काय झालं? काय नाही, धमकी द्यायला आले होते. बघू, आता मला फॅमिली सपोर्टची गरज लागेल. बाबा आम्ही आहोत ना. बरं, तुमच्याकडे ते केमिकल रिपोर्ट्स वगैरे सगळे रेडी आहेत त्यांचे? हो, त्याच्यात क्लिअरली म्हटलेलं आहे, या ज्या कंपनीज आहेत ना त्याच्या एफ्लुएन्समध्ये घातक द्रव्यांचं प्रमाण जास्त आहे. बाबा ही लोक असं कसं वागू शकतात? आपल्यामुळे जर दुसऱ्याला कोणाला त्रास झाला तर आपण किती सावध असतो आणि समोरच्याला त्रास होऊ नये याचा विचार करतो. हेच तर मला कळत नाहीये. दुसऱ्याला मारून स्वतः अयशस्वी करायची ही वृत्तीच कळत नाही मला. अरे हा, ते मुक्ता, तिला काय झालं असं कळलं? नाही, साधाच ऍक्सिडेंट होता. जात जा तिच्याकडे. हा, मी उद्या शालिनी वहिनीना भेटायला जाणार आहे, तू पण चल माझ्या बरोबर. नाही बाबा, मी एकटीच जाते. ठीक आहे, गुड नाईट. लव यू बाबा. लव यू टू. गुड नाईट. गुड नाईट.